अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ज्येष्ठ लेखक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. यंदाच्या महात्मा फुले समता पुरस्कार ज्येष्ठ लेखक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना देऊन सन्मानित करण्यात आलाय. यंदाच्या महात्मा फुले समता पुरस्कार ज्येष्ठ लेखक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना देऊन सन्मानित करण्यात आलाय. 1,00,000 रुपयांचा धनादेश, मानपत्र, मानचिन्ह, त्याचबरोबर फुले आणि पगडी देऊन गौरवण्यात आलंय. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस, साहित्यिक हरी नरके तसेच नागरिक उपस्थित होते. समता परिषदेच्या माध्यमातून काम करताना त्यांचं मार्गदर्शन, श्रीपाल साहेबांचं, सबनीस साहेबांचं मार्गदर्शन हे आम्हाला सातत्यानं लाभेल अशी मी त्यांच्या चरणी विनंती करतो. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विषयावर बोलताना एक लक्षात घ्या, महात्मा ज्योतिराव फुले सुद्धा त्यांचं ते इंग्रजी हस्ताक्षर वगैरे आपण पाहिल्यानंतर वाढ्या व त्यांचं सुद्धा शिक्षण जे मिशनरी स्कूलमध्ये झालेलं होतं. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाला बाबा पदमजी म्हणून ख्रिश्चन त्यांची प्रस्तावना लिहिलेली आहे. फातिमा शेख त्यांच्याबरोबर काम करतात आणि त्याचबरोबर हिंदू समाजाचे भिडे, चिपळूणकर हे सुद्धा त्यांना साथ देतात. लक्षात घेतलं पाहिजे त्यांच्या कामामध्ये धर्मदात काही नव्हतं. सगळ्यांना धर्मदात भेद मानवा नसावे, सत्याने वर्तावे इशासाठी, हे महात्मा ज्योतिराव फुले. त्यामुळे सगळ्यांना ब्राह्मणाचा सुद्धा ते द्वेष करत नव्हते. त्यांचा दत्तक पुत्र यशवंत हा एका ब्राह्मण मातेच्या पोटी जन्माला आला. इथं त्याचं संगोपन केलं, त्यांना डॉक्टर बनवलं,